नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. खूप सगळ्या कमेंट्स आल्या होत्या की बैलगाडीचा फुल व्हिडिओ बनवा, तर आज आम्ही तोच बनवला आहे. तर चला बघूया. तर मग आज आपण करणार आहोत बैलगाडीची सवारी. त्यासाठी बैलगाडी झुंपावं लागन, तर त्यासाठी आम्ही बैल सोडतो आहेत आणि बैल सोडून बैलगाडी तयार करणार आहोत. कारण आपल्याला सगळ्यात पहिले बैलगाडी झुपावं लागती. आणि माझे मिस्टर आता बैलांना सोडलं आहे त्यांनी, आणि आता बैलगाडी रेडी करतायत. मागून त्यांना थोडंसं सपोर्ट करते, हकलते. आणि आमचे शेऱ्या आणि हौशा बघा किती हुशार आहेत. तेव्हा ते जू वरती करतात तेव्हा बराबर खांदा लावतात मानेला. आहे की नाही हुशार? आणि दिवाळीची वेळ असल्यामुळे आमची सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे. आमचं खूप मोठं छान गोकुळासारखं कुटुंब आहे. बघा कशी मान आपोआप दिली न सांगता. आणि माझे सासरे पण इकडनं मदत करतात. आणि पुतण्या याला पण शिकवताय वरदला की काय बैलगाडी कशी झुंपायची असतात ते. तो पण शिकून घेत होता आजोबा आणि काकाकडनं, आणि सोबत आत्या पण आहे. आणि आता आपली बैलगाडी बिलकुल तयार आहे सवारी करण्यासाठी. तर आता मी आणि माझी ननंदबाई आम्ही दोघी जणी बसतो आहेत गाडीमध्ये, आणि गाडी आता सुरू होणार आहे, धावणार आहे जोरात. तर चला बघूया पुढे काय सांगितलं. आम्ही दोघींनी पण कधीच बैलगाडी चालवली नाही आहे. आम्ही फक्त बसायचं काम करतो आहे लहानपणापासून. पण आज माझ्या मिस्टरांनी आम्हाला दोघींना पण गाडी चालवण्यासाठी उकसवलं आणि आम्ही चालवली. मग त्या बघा कसा करतो आहे. आणि पुढे आम्ही दोघींनी पण चालवली आणि माझी मुलींनी. आता आत्या आणि आई चालवते म्हटल्यावर मुलगी मागे कशाला राहणार. तिने पण खूप मस्त गाडी चालवली, खूप मज्जा पण आली. तर बघा तुम्ही पुढे. पण आमच्यासोबत माझे मिस्टर्स होते म्हणून आम्ही तिघींनी पण हिम्मत केली आणि ते आमच्यासोबतच होते. आमचा काही प्रॉब्लेम आला तर आमच्यासोबत होते, त्यामुळे आम्ही बिनधास गाडी चालवली आणि मस्त वाटलं एकदम. Thank you.
आकळून धर मावा, आकळून धर। हां जाऊ दे जाऊ दे। आणि खूप सगळी गंमत जम्मत करत आम्ही घरी पोहोचलो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आपण पुन्हा एखाद्या नवीन छानशा व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत राधे राधे।